नमस्कार, मी सुहास एम न्यूजच्या सवाल महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर निवडणुकीच्या भोवती अवतीभोवती हे सगळे नेते मंडळी आपल्याला बघायला मिळतात, पण याचा केंद्रबिंदू असतो ते म्हणजे जनता. अर्थात तुम्ही या जनतेला कितीही आमिष दाखवा, किती प्रलोभनं दाखवा, किती आश्वासनं द्या, दावे करा, पण जनता या सगळ्याचा विचार करत असते आणि त्याचं चोख उत्तर देत असते. खरं तर आजचा दिवस जो आहे, मतमोजणी आज दिवसभर होती आणि आज जनतेनं काय कौल दिला आहे हे आज आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आलं आहे. जनतेनं हे दाखवून दिलं आहे, जनतेनं हे करून दाखवलं आहे की आम्ही सगळे विचारपूर्वकच निर्णय करत असतो. आणि म्हणूनच अखेर जनतेनं ज्या पद्धतीने आज कौल दिला आहे ते बघितल्यानंतर आपल्याला एवढंच म्हणावं लागेल की जनता अखेर जनार्दनच. आणि याच विषयावर खरं तर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत भाजपाचे प्रवक्ते, स्काईपवरनं असतील ते म्हणजे विनायक आंबेकर, थोड्या वेळातच ते आपल्याबरोबर कनेक्ट होतील. तसंच स्टुडिओमधनं आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते डॉक्टर उल्हास उढाण, त्याचप्रमाणे स्टुडिओतनं माझ्याबरोबर आहेत आपले राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर, आणि स्टुडिओतनं माझ्याबरोबर असणार आहेत AM न्यूजचे मुंबईचे संपादक पंकज दळवी. खरं तर आज दिवसभर आपण या सगळ्याचे अपडेट्स AM न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसमोर आणलेले आहे. दिवसभर आपण याच्यावर चर्चाही केलेली आहे आणि आता शेवटी मुख्य मुद्दा असा येतो, जेव्हा सगळे आकडेवारी ही जेव्हा आपल्या हाती येते तेव्हा पुन्हा एकदा आपण या आकडेवारीवर जर नजर टाकली तर समोरच आहेत BJP 105, शिवसेना 56, NCP 54, Congress 44 आणि इतर 29. खरं तर सुरुवात मला करायची होती भाजपाच्या प्रवक्त्यांपासून, पण ते अजून आपल्याबरोबर कनेक्ट झालेले नाहीत. पण आपण सुरुवात करूयात ते डॉक्टर उल्हास उढाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर उल्हास उढाण, असं वाटतंय हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर की मतदारांना ज्या पद्धतीने गृहीत धरण्यात आलेलं होतं ते मतदारांनी नाकारलेलं आहे. मतदारांनी हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला गृहीत नाही धरू शकत. खरं आहे सुहासजी की त्यांनी, भारतीय जनता पार्टीने फक्त मतदारालाच गृहीत धरलं नाही तर त्यांचे जे काही सहकारी पक्ष आहेत, मग ते रासपा असेल, शिवसंग्राम असेल किंवा शिवसेना असेल, यांनासुद्धा त्यांनी गृहीत धरलेलं होतं. आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये आम्ही जी म्हणू ती पूर्व दिशा आहे, आम्ही जे काही करल तेच खरं आहे. आणि पहिल्या दिवसापासनं यांनी जो खोटं बोल परंतु रेटून बोल हे जे काही त्यांनी चालवलेलं होतं त्याचं चित्र आता जनतेने त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 220 पार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी सांगितलं की आम्ही तर 250 पुढं जाऊ, परंतु त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये ज्या काही 122 जागा मिळवलेल्या होत्या ते पण ते मेंटेन करू शकलेले नाही आहेत. आणि ह्या 105 जर आपण बायफॉर्गेशन केलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला काय आलेलं आहे. निश्चित, नेमकं भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला काय आलेलं आहे याचं सगळ्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. इवन विरोधी पक्ष म्हणून देखील ज्या पद्धतीने जनतेने कौल दिलेला आहे त्याही मागचं काय नेमकं गणित आहे तेही आपल्याला उलगडायचं आहे. आपल्याबरोबर आपले राजकीय विश्लेषक आहेत श्रीकांत उमरीकर सर. श्रीकांत उमरीकर सर, प्रश्न पुन्हा हाच आहे की जे गृहीत धरलं गेलं ज्या पद्धतीने, म्हणजे गेले 1.5 महिना फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे युती. युती म्हणण्यापेक्षा आपण भाजपाची एक प्रचार स्ट्रॅटेजी, आणि ही सातत्याने लोकांच्या डोक्यावर हॅमर होत होती. बरं, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी प्लॅन केलेल्या होत्या, म्हणजे राज्यातले मुद्दे राहिले बाजूला, परंतु 370 आणि एकूणच सगळ्या असं भावनिक या मुद्द्यांवर ही सगळी निवडणूक आणण्याचा प्रयत्न ते करत होते, पण त्याच्यावर सातत्याने टीका झाली. म्हणजे तुम्ही जे काही थोपवाल आमच्यावर ते सगळंच आम्ही मान्य करू असं निश्चित होणार नाही, आज आमच्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाहीत हे मात्र जनतेने या सगळ्या निकालावरनं ठासून सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात जे गृहीत धरलं गेलं त्याला जनतेनं नाकारलं आहे असं म्हणायचं. नाही, बरोबर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे निकाल सगळ्यांनाच फटका देणारे आहेत. उडाण सर माझ्या बाजूला बसलेले आहेत, मी त्यांना असं विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षानं त्याच्या पातळीवरती प्रचार केला तो भला असो किंवा बुरा असो, त्याचे त्यांना फायदे तोटे काय व्हायचे ते होईल एवढं करून नाही, सत्ता त्यांची येते आहे. म्हणजे समजा आकड्यापुरतं गणित म्हणलं की भाजप आणि शिवसेनेनी बरोबर लढलं होतं आणि त्यांची जर बेरीज केली तर 161 पर्यंत पोहोचतीये, म्हणजे ते बहुमताच्या पलीकडे जात आहेत.
मला तुम्हाला असं विचारायचं की हे आकडे पाहिल्याच्या नंतर जनता मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पर्यायाच्या शोधात होती. आम्ही दुपारपासून चर्चा करतो आहोत, वंचित असो किंवा मनसे असो यांना राजकीय पर्याय समजत नव्हती, राजकीय पर्याय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समजत होती. माझा उलटा प्रश्न आहे की जनता तुमच्याकडे आशा लावून बसलेली असताना तुम्हीच त्याच्या त्यांची आकांक्षाची पूर्ती केली नाही, एकत्र कुठेही सभा झाली नाही. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे हे पंतप्रधानाच्या सभेमध्ये दिसले मंचावरती, तसं राहुल गांधीच्या सभेमध्ये शरद पवार कुठे दिसले? आणि हा मुद्दा आताच नाही, आम्ही लोकसभेपासून उपस्थित करतो आहोत. म्हणजे जी एक ज्या पद्धतीनं निदान राष्ट्रवादीनं जोरकस प्रचार तरी केला, शरद पवारांनी अतिशय गांभीर्यानं ही निवडणूक घेऊन गावोगाव फिरून, शरद पवार असो, अमोल कोले असो, छगन भुजबळ असो किंवा धनंजय मुंडे असो, जितेंद्र आव्हाड असो, म्हणजे तुमची सगळी टीम काम करत होती, तुम्ही सगळीकडे व्यवस्थित प्रचार करत होता, पण तुमचे जे सहकारी पक्ष होता, जो मोठा पक्ष होता, जास्त जागा लढवत होता, तो कुठेतरी कमी पडला. आणि इतकंच नाही तर तुमच्याबरोबरचे जे बाकीचे सहकारी पक्ष होते, शेतकरी कामगार पक्ष असो, म्हणजे शेतकरी कामगार पक्ष तुम्ही बरोबर घेता आणि दुर्दैवाने त्याच्यासमोर तुमचा अधिकृत उमेदवार पण राहतो, म्हणजे राष्ट्रवादीचं चिन्ह राहतं. ह्यानं झालं असं की म्हणजे आज जे यश भेटले ह्याच्यापेक्षा पण जास्त तुमचे आमदार निवडून आले होते. म्हणून मला तुम्हाला विचारायचं असं आहे की जनता पर्यायाच्या शोधात होती, जनतेनं दाखवून पण दिलं की आम्हाला पर्याय पाहिजे होता, पण त्याला विरोधी पक्ष कमी पडले, राष्ट्रवादी नाही पडलं कमी, पण बाकीचे तुमच्या बरोबरचे पक्ष म्हणून, ह्याचं काय कारण आहे? म्हणजे तुम्ही पराभूत मानसिकतेतून ही निवडणूक लढवत होता का? नाही श्रीकांतजी, मी तुमच्या मताशी पूर्णतः सहमत नाही आहे. तुम्ही जे सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि सहकारी मित्रांनी एकत्र प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवायला पाहिजे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराचं जे काही नियोजन केलेलं होतं ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, आपणसुद्धा त्याशी सहमत आहात. आणि काँग्रेस पक्षाने त्यांचं जे काही प्रचाराचं नियोजन आहे ते त्यांच्या पद्धतीने केलेलं होतं, परंतु आम्ही जनतेसमोर एकत्ररित्या गेलो, एका भावनेने गेलो, आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराकाराने जी काही लढाई करायची आहे ती लढाई केलेली आहे. परंतु एकूणच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून जे काही संशयाचं वातावरण निर्माण केलेलं होतं, जे आयाराम गयाराम संस्कृतीला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं होतं, यातून मतदारामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी संभ्रम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं जर आपण बघितलं, इवन तुम्ही सेना भाजपमध्ये सुद्धा जरी आपण त्या गोष्टी बघितल्या, तर तुम्ही नारायण राणेच्या मतदारसंघामध्ये एकीकडे महाराष्ट्रामध्ये युती होती, परंतु त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपा समोरासमोर लढलेली आहे. खडसे साहेबांच्या मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आत्ताच खडसे साहेबांचं स्टेटमेंट आलं, त्यांनी सांगितलं की तिथं शिवसेना लढली, भाजपा विरुद्ध सगळे त्या ठिकाणी लढले, शिवसेनेच्या त्या उमेदवाराला पक्षातनं त्यांनी काढलं पण नाही आहे. त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने प्रचार करायचा होता, ज्या पद्धतीने जनतेसमोर जायचं होतं, त्या ठिकाणी त्यांनी जायचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं जो काही म्हणजे ज्याला आपण याची हिटलरची जी काही नीती आहे किंवा खोटं बोल पण रेटून बोल, आणि महाराष्ट्रामध्ये असा काही वर्ग आहे की जो त्या वातावरणामध्ये तो त्या ठिकाणी थोडा डिस्टर्ब होतो, आणि त्याचा कळत नकळत फायदा यांनी तो त्या ठिकाणी घेतलेला आहे. नाही सर, दुसरा त्याच्यातला मुद्दा गंभीर असा होता जो अजूनही आहे की आधीपासून म्हणजे पुलोतसारख्या काळापासून शरद पवारांनी छोट्या पक्षांना आपल्यासोबत, म्हणजे ते काँग्रेसच्या मध्ये म्हणजे बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा सोबत ठेवायचं एक धोरण ठेवलं होतं. त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष होता, समाजवादी पक्ष होता, तेव्हाचा जनता पक्ष, मग जनता दल होता. इतकंच नाही तर कम्युनिस्टांचे जे काही गट होते ते होते, किंवा रामदास आठवलेंच्या रूपानं RPIचा एक गट त्यांच्याबरोबर होता. या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं दिसलं असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या आघाडीने त्यांच्याबरोबरचे जे छोटे पक्ष आहेत, म्हणून समाजवादी पक्षाने जाहीर केलं की आम्ही बाहेर पडतो आहोत, जनता दलाने जाहीर केलं की आम्ही बाहेर पडतो आहोत, त्याच्यानंतर बाकीचे जे छोटे पक्ष होते, म्हणजे राजू शेट्टींचा जो पक्ष होता, असे काही पक्ष सोबत होते, आणि त्याच्यातल्या काही जणांना यश पण भेटलेलं आहे. म्हणजे ते म्हणत होते पूर्णपणे खोटं आहे असं नाही, मला निकालावून दिसतंय असं. म्हणून मी तुम्हाला ते विचारू इच्छितो आहे की तुमच्याकडे लोक आशेनं पाहत होते, तुम्हाला पर्याय उपलब्ध होता, शरद पवारांचं धोरण आधीपासून छोट्या पक्षांना सोबत घ्यायचं राहिलं होतं, दुर्दैवाने ह्या निवडणुकीमध्ये असं काय घडलं की तुम्ही तुमच्या बरोबर असलेल्या छोट्या पक्षांची, भाजप सेनेची आपण चर्चा करूयात नंतर, त्यांना सत्ता, मी म्हणलं ना त्यांना सत्ता परत मिळताना दिसते आहे, त्यांचे चर्चा आपण नंतर करूयात, की काँग्रेस राष्ट्रवादीला इथपर्यंत आल्याच्या नंतर जो थोडासा अजून पुढचा टक्का पाहिजे असतो अजून विजयासाठीचा, तो ह्या छोट्या पक्षाकडून मिळू शकत होता. पण असं काय घडलं की ह्या छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केलं गेलं, किंवा त्यांना बाजूला टाकलं गेलं, किंवा त्यांचा विचार फारसा
झाला नाही, असं कशामुळे घडलं काँग्रेस राष्ट्रवादीकडून? नाही असं म्हणता येणार नाही. आता छोट्या पक्षांना तुम्ही मान्य केलं किंवा पवारसाहेबांनी स्वतः सुरुवातीपासूनच त्यांची भूमिका छोट्या पक्षाला घेऊन घ्यायची सोबत राहिली. मागं पण आपण 95 मी थोडंसं इंटरप्ट करू इच्छितो, कारण ह्या सगळ्या गोष्टी प्रचाराची प्रक्रिया होती ती मी फील्डवरनं बघत होतो. लोकसभेच्या वेळेला सर जसं म्हणाले त्याच्याशी मी अगदी सहमत आहे, कारण लोकसभेच्या वेळेला जे फ्लोअर प्लॅनिंग होतं किंवा फ्लोअर मॅनेजमेंट ज्याला म्हणतात युतीची आघाडीची, ती अगदी परफेक्ट होती, इंटॅक्ट होती. प्रत्येक सभेला भाजपा शिवसेनेचे नेते, भाजपाचा एक नंबरचा नेता असेल तर शिवसेनेचा तिकडे 2 नंबरचा नेता तरी त्या सभेला असायचा. ती गोष्ट कटाक्षाने टाळली. नरेंद्र मोदी BKC मध्ये सभेला आले होते. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीपासून अगदी चालत 10 मिनिटाच्या अंतरावरती BKCचं मैदान आहे. जर का फ्लोअर मॅनेजमेंट करायची ठरली असती सुहास, तर ही गोष्ट जुळवून आणू शकली असते. दुसरी गोष्ट, या निवडणुकीमध्ये युती जरी असली तरी बिहाइंड द कर्टन अनेक गोष्टी म्युच्युअल होत्या. जसं मगाशी सर म्हणाले की मुक्ताईनगरमध्ये जी आहे ती राष्ट्र शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढला मात्र त्याला पक्षातून काढलं नाही. कणकवलीमध्ये सतीश सावंत यांनी अधिकृत पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढली मात्र भाजपाकडनं त्याच्याविषयी ग्रही काढला गेला नाही, एकही शब्दाची टीका त्याच्यावरती केली गेली नाही. मुंबईमध्ये वर्सोवाला राजूल पटेल या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत, त्या भारती लवेकर यांच्या विरुद्ध लढल्या, त्यांनाही पक्षातून काढलं नाही. म्हणजेच युतीची फ्लोअर मॅनेजमेंट करताना यावेळेला म्युच्युअल अंडरस्टँडिंग अनेक ठिकाणी बंडखोरीचं होतं सुवास महत्वाचं आहे, आणि कदाचित त्याचा फटका बसलाय काय तपासून बघावं लागेल. निश्चित त्याचा नाही, यांचा प्रश्न असा होता म्हणजे उडाणांना यांनी जो प्रश्न उडाणांसाठी प्रश्न होता की आघाडीचं काय झालं, आघाडीचं म्हणजे त्यांचा असं म्हणणं आहे की युतीचा विषय आता नाही, आघाडीचं सुद्धा फ्लोअर मॅनेजमेंट असं होतं. आज जर का पत्रकार परिषद तुम्ही बघितली, वास्तविक पाहता ज्या पद्धतीने आघाडी जात होती त्यांना यश मोठं मिळालं, आणि अशा वेळी शरद पवार असतील किंवा काँग्रेस असतील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, मात्र तसं न करता राष्ट्रवादीने सेल्फ ड्रिव्हन गाडी असल्यासारखं हा जो पूर्ण गोष्टी आहेत त्या पुढे नेल्या. राष्ट्रवादीनी प्रचारामध्ये कुठेतरी आघाडी घेतली आणि राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये लढली हे कुठेतरी त्या पत्रकार परिषदेतनं दाखवून देण्याचा प्रयत्न कदाचित राजकीयदृष्ट्या झाला असेल असं मला स्पष्टपणे वाटतं. चारही पक्ष, चार टोकं जर का आपण बघितली, चारही पक्षांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी घेतली, उद्धव ठाकरेंनी घेतली, शरद पवारांनी घेतली, अर्थात काँग्रेसकडून ठोस पत्रकार परिषद घेतली गेली नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. पण ह्या सगळ्यामध्ये जो विस्कळीत जो आहे तो युती असो किंवा आघाडी असो हा स्पष्टपणे सर जाणवत होता. तुम्ही जो मुद्दा मांडलात की कुठेतरी फ्लोअर मॅनेजमेंट युतीची होती ती इंटॅक्ट नव्हती असं त्याच्यातून स्पष्ट. हा जो विस्कळीतपणा आहे म्हणजे खरं तर श्रीकांत उमरीकरांना जो प्रश्न विचारायचा होता, डॉक्टर उल्हास उढान त्यांना हेच विचारायचं आहे की खरं तर आत्ताची जी आकडेवारी आहे, म्हणजे आपण काँग्रेस आणि NCP बद्दल बोलूयात, ही आकडेवारी जी दिसतीये खरं तर विरोधक हे पराभूत मानसिकतेतनच लढले, पण जी आकडेवारी दिसते ती जनतेनं त्यांना मतं दिली आहेत म्हणून हे आकडे दिसत आहेत. जर तुम्ही खरंच प्रचारामध्ये म्हणजे एक वेळ शरद पवार उतरलेत, पण जर काँग्रेस खऱ्या अर्थाने जर प्रचारात, कारण काँग्रेसनं काय केलं त्यांच्या पॉकेट्समध्ये प्रचार केलेले आहेत त्यामुळे त्या जागा फक्त निवडून आलेले आहेत, पण जर हा प्रचार राज्यभर जर झाला असता तर कदाचित तुम्ही सत्तेत आला असतात अशी देखील परिस्थिती हे आकडे सांगतायत, पण तसं झालं नाही, तुम्ही पराभूत मानसिकतेमध्येच राहिला. नाही सुवाजी, मुद्दा असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ना, म्हणजे हा प्रश्न इतर मित्र पक्षांची आघाडी जरी असली तरी काँग्रेस पक्षाने त्याचा प्रचार कशा पद्धतीने करावा काय करावा त्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी काही एकूण राज्यामध्ये भूमिका घेतलेली आहे मला वाटतं त्या भूमिकेबाबतीमध्ये कुठंही किंतु परंतु नसावा. पवारसाहेबासारखा एक 80 वर्ष वयाचा एक ज्येष्ठ नेता, हां, अनेक प्रकारच्या व्याधी पाठीमागे असताना सुद्धा एक योद्धा म्हणून त्या ठिकाणी हे लढलेले आहेत आणि त्यांच्या त्या संघर्षाला महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही प्रतिसाद द्यायचा आहे तो दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याबरोबर विनायक आंबेकर सुद्धा कनेक्ट झालेले आहेत पुण्यावरनं. विनायक आंबेकर हे भाजपाचे प्रवक्ते आहेत. विनायक आंबेकर, एकूण आज जर आपण बघितलं तर करून दाखवलं पण जनतेनं करून दाखवलं, तुमच्यासाठी नक्की हा आनंदाचा क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे निश्चित आता तसा क्षण आहे. परंतु ज्या पद्धतीने सत्ता काबीज करायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने सत्ता राखायला पाहिजे होती, म्हणजे सत्ता गेली आहे वगैरे अशा ह्याच्यातनं मी म्हणत नाही आहे,
जे आधीचे आकडे होते ते आकडे राखता आले पाहिजे होते, पण तशी परिस्थिती झाली नाही। बेसिकली आपण आधीच्या आकड्यांची जेव्हा तुलना करतो तेव्हा गेल्या वेळेला भाजपनी 266 जागा लढवून 123 जागा मिळवल्या होत्या। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेला फक्त 164 जागा लढवल्या आणि त्याच्यामध्ये 104 जागा जिंकलेल्या आहेत। तर हा जो स्ट्राईक रेट आहे तो गेल्या वेळेचा 46% होता, यावेळेचा 62-63% आहे। म्हणजे भाजपनी भाजप म्हणून प्रगतीच केलेली आहे, याच्यामध्ये कुठलाही कमी जागा मिळाल्या वगैरे असं नाही। आपण डायरेक्टली जर 231, 123 आणि 104 अशी जर तुलना करायला गेलो तर ते आपल्याला प्रायमा फेस आहे, सकृत दर्शनी असं वाटतं की जागा कमी झाल्यात। परंतु जर आपण पर्सेंटेज काढलं स्ट्राईक रेटचं तर भाजपनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे असं मला सांगावंसं वाटतं। आणि बेसिकली अपेक्षा जास्त ठेवणं हे तर कुठल्याही स्ट्रॅटेजीचा भाग असतो। गोल उच्च ठेवल्याशिवाय आपण आपल्या कार्यकर्त्यांना लढाईला बळ देऊ शकत नाही, त्यामुळे हा उच्च गोल ठेवला होता त्याच्याशी बरोबर होणार नाही असं मला वाटतं। भाजपनी एकट्याच्या ताकदीवरती 23-26% व्होटिंग मिळवलेलं आहे, ही एक रिमार्केबल गोष्ट आहे असं मला वाटतं। तुम्हालाही त्या संदर्भामध्ये असं विचारायचं आहे की भाजपचा जो वोट पर्सेंटेज आहे सर तो 26% आहे? नाही नाही सर, हायेस्ट आहे। नाही आंबेडकर सर, मला 26 जागा लढवून 26% मतं मिळवून। नाही आंबेडकर सर, विचारायचं असं आहे की भारतीय जनता पक्षानं करायची कुठलीच गोष्ट शिल्लक ठेवलेली नव्हती। तुम्ही युती केली, तुम्ही आता जे सांगताय हे आकड्यांचा भ्रम म्हणतात त्याला, तो आकड्यांचा भ्रम आहे। तुम्हाला कोणी नाही म्हणलं नव्हतं 288 जागा लढवायला, पण तुम्ही जाणीवपूर्वक शिवसेनेला बरोबर घेऊन स्वतःच्या जागा कमी करून घेतल्या। तुम्ही जाणीवपूर्वक काँग्रेसमधून किंवा इतर राष्ट्रवादीमधून इनकमिंग करून घेतलं। तुम्ही जाणीवपूर्वक पंतप्रधानांसारख्या मोठ्या माणसाच्या 9-9, 10-10 सभा लावल्या। म्हणजे तुम्ही करायचं काही शिल्लक ठेवलेलं नव्हतं, तरीही अपेक्षित यश का नाही मिळाले याचं उत्तर द्या। आणि जो जोर लावायचा तोही तुम्ही लावला होतात, म्हणजे उत्तरेकडनं सगळी फौजही आली होती तुमची। सत्ता मिळती आहे त्याच्यामुळे आकड्यांचे भ्रम करून स्वतःचं समाधान करून घ्यायची काही गरज नाही। उलट अपेक्षित यश का नाही भेटलं हेच मी म्हणतोय, अपेक्षित तुम्हालाच, म्हणजे इतरांची ती नंतरची गोष्ट। अपेक्षित यश का भेट अपेक्षित यश का भेटलं नाही याच भाजप नक्की करेल। अपेक्षित यश मिळालं असं मी म्हटलं नाही, परंतु आपण प्रायमा पेसाईप सकृत दर्शनी गेल्या वेळेचा परफॉर्मन्स आणि या वेळेचा परफॉर्मन्स अशी जेव्हा तुलना करतो तेव्हा भाजपचा परफॉर्मन्स हा कमी नाही असं मला नम्रपणाने सांगायचं आहे। नाही सर, दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही त्या गोष्टीचं टाळताय बहुते की तुमचे बरेच मंत्री पराभूत झालेले आहेत। एखादा मंत्री आहे अगदी कॅबिनेट मिनिस्टरसारखा सुद्धा तुमचे म्हणजे मंत्रीसुद्धा जेव्हा पराभूत होतो तेव्हा ही नक्कीच आत्मचिंतन करण्याच्या ह्याच्यासारखी जी गोष्ट आहे। मी मगाशीच म्हटलं की आम्ही आत्मचिंतन याच्यावर निश्चितच करू आणि हे आत्मचिंतन झाल्यानंतर काय कमी राहिली त्याच्याप्रमाणे पक्षाच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणासुद्धा करू। म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का विनायक आंबेकर की 370 कलम महाराष्ट्रामध्ये लागू पडला नाही? तीनशे सत्तर कलम हा मीडियानी आणि विरोधी पक्षांनी उचललेला प्रश्न आहे। आमच्या कुठल्याही नेत्यांनी 370 बद्दल आमच्या 2 किंवा 3 मिनिटापेक्षा जास्त कधीही बोललेले नाहीत। स्थानिक प्रश्न, मुख्यमंत्र्यांची जी महाजनादेश यात्रा होती ते ज्या ज्या भागात जात होते तिथल्या तिथल्या भागामधले प्रश्न घेऊन ते चर्चा करत होते, लोकांशी चर्चा करत होते। त्यामुळे 370 कलमवरती ही इलेक्शन लढवली गेली हे जे सांगणं आहे हे चुकीचं आहे। पंकज दळवी, तुम्ही खरं तर या निमित्ताने कायम फील्डवर असता, म्हणजे आता हा प्रश्न मी मुद्दाहून विचारला आणि कायम भाजप याचं जे काही उत्तर देतं ते कायम असं म्हणतं की 60 मिनिटाच्या भाषणामध्ये आम्ही 6 मिनटं फक्त 300 कलमवर बोललो, 30 मिनिटामध्ये आम्ही 3 मिनटं बोललो,
परंतु आपण जर का बघितली तर प्रचाराची स्ट्रॅटर्जी ही भाजपाने म्हणजे जेव्हा अमित शाह पहिल्यांदा आले तेव्हापासून 370 कलम ट्रिपल तलाक हे मुद्दे घेऊनच प्रचाराच्या समोर गेलेलं आपल्याला जास्त बघायला मिळालेलं आहे. जरी ते 3 मिनिटापेक्षा जास्त बोलले नाही असं म्हटलं आणि तर आपण सगळं रेकॉर्डिंग तपासलं तर निश्चितच नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील किंवा भाजपाचे पहिल्या फळीचे दिल्लीतनं आलेले नेते असतील, या सगळ्यांनी जे आहे ते ट्रिपल तलाकचा मुद्दा असेल, 370 असेल किंवा इतर जे नॅशनल इंटरेस्टचे विषय आहेत अशा विषयांचे मुद्दे निश्चितच इथे मांडले. अर्थात स्थानिक मुद्द्यांवरती चर्चा झाली. आपण थोडंसं दुसऱ्या बाजूला जाऊन विचार करूया. हे मुद्दे मांडले, हे मुद्दे मांडल्यानंतर चर्चा जी आहे, आरोप प्रत्यारोप जे आहेत ते त्याच विषयाभोवती सुहास फिरताना दिसत होते. म्हणजे जेव्हा राज ठाकरे हे टीका करत होते की अमित शाह 370 या मुद्द्यावरती सातत्याने बोलतायत, 370 मुद्द्यावरती सातत्याने बोलतायत जे मुद्द्यांचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंध नाही, पण ही टीका करत असताना राज ठाकरे हे सातत्याने विरोधकच का होईना पण 370 वरतीच बोलत होते, अनेक लोक त्याच्यावरती टीका करत होती. त्यामुळे प्रचाराचा तो एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत झाला होता. अर्थात त्याचा रिलेव्हन्स होता, त्याच्यामुळे लोकांनी मतं दिली नाही दिली ती मुद्दा लोकांना किती भावला, भावनिक गोष्टींपेक्षा लोकांनी प्रॅक्टिकली मतदान करून जनता हीच जनार्दन आहे हे दाखवून दिलं का, याचं आत्मचिंतन किंवा जे परीक्षा आत्मपरीक्षण जे आहे ते राजकीय या सगळ्या नेत्यांनी करणं गरजेचं असं मला सुहास वाटतं. मला फक्त एक जोडून घेतो म्हणजे आंबेडकर उत्तर देऊ शकतील. 370 मुद्दा त्यांनी उचलल्याच्या नंतर खरं तर विरोधकांनी अनुर्लेखांना ते टाळायला पाहिजे होतं किंवा त्याच्यापेक्षा अजून दुसऱ्या गोष्टीकडे जास्त जोरकसपणे बाकीचे मुद्दे समोर घ्यायला पाहिजे होते. पुराचा मुद्दा होता, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातल्या शेतीच्या अडचणीचे मुद्दे होते, असंख्य मुद्दे होते. उड्डाण सर त्याच्याबद्दल सांगू पण शकतील. दुर्दैवाने झालं असं की ह्या एका अर्थाने भाजपने फेकलेल्या जाळ्यामध्ये जसे विरोधक अडकले ठीक आहे, पण मीडिया अडकला आणि मीडियाने पण सुद्धा 370 नॉन इश्यू वरती निवडणूक लढवली आणि कोणालाही सोयीस्करच असती जर त्यांना फायदा होत असेल. म्हणजे आजही तुम्ही म्हणतात पण त्यांना फायदा झाला ना, 105 ज्या जागा आल्या त्याच्यामध्ये काही जागा एखाद्यात हरल्या असत्या ना. पण सर हे जर का अभ्यासपूर्ण जर का जलयुक्त शिवार असेल, शेततळ मागेल त्याला शेततळ असेल, सौर कृषी पंप योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, माझी कन्या भाग्यश्री योजना असेल, या सगळ्या योजनांविषयी जर का तांत्रिकदृष्ट्या जर का विरोधक उतरले असते तर हातामध्ये अनेक मुद्दे बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणूनच मी उड्डाण सरांना ते विचारत होतो. फक्त मुद्देच नव्हते, नुसतं प्रचारात तुम्ही समोर येतात हे पण पुरेसं होतं. बऱ्याच ठिकाणी आता जेव्हा आकडेवारी समोर येईल की फार थोडक्यामध्ये जागा पडले आहेत, म्हणजे अजूनही काही जागा विरोधकांच्या वाढू शकल्या असत्या जर त्यांनी नॉन इश्यूला इश्यू करणे किंवा स्वतंत्रपणे एखादी प्रचाराची आघाडी उभारणे किंवा अजून नवीन विषय समोर आणणे ह्या ज्या गोष्टी केल्या असत्या तर निश्चित विरोधक जाळ्यामध्ये अडकले. मी सत्ताधाऱ्यांनी टाकलेलं अतिशय योग्य विश्लेषण आहे की विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्या आंबेडकरांकडे जाण्याच्या विरोधक नाही माध्यम सुद्धा माध्यमांनी पण तेच विषय लावून धरले आणि त्याच्यावरती पुढे जायला सुरुवात केली. आंबेडकरांच्याकडे जाण्याच्या पूर्वी एकदा आपण डॉक्टर उल्हास उढाणांकडनं याचं उत्तर घेऊयात. तुम्ही जाळ्यात अडकलात का त्यांच्या? श्रीकांत जी अभ्यासक आहेत ते त्यांची मांडणी योग्य पद्धतीने करतायत, परंतु काँग्रेस राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या जाळ्यामध्ये अडकण्याचा प्रश्न नाही आहे. जसं पंकजजींनी या ठिकाणी सांगितलं की बाबा 370 कलमाचा जो उल्लेख आहे ते किती जरी नाही म्हणले तरी सातत्यानं त्यांनी 370 कलम अगदी मोदींनी तर असं आवाहन केलं की काँग्रेस राष्ट्रवादीने 370 कलम परत एकदा लागू करून दाखवावं किंवा ट्रिपल तलाक पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी लागू करावा. म्हणजे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांचा दावा होता की बा आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये जी विकासाची कामं केलेली आहे तर ती कामं त्यांना जनतेसमोर मांडता आलेली नाही, नव्हे ती कामं नव्हतीच, ती कामं नव्हतीच आणि ती जनतेसमोर मांडता आली नाहीत. आपल्याला कोल्हापूरच्या बाबतीतचा विचार केला तर कोल्हापूरमधनं एकही जागा नाही आहे. पुराचा फटका, महापुराचा फटका हा तुम्हाला तिथे मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे आणि म्हणूनच बहुतेक चंद्रकांत पाटील यांनी पुण्याची एक सेफ जागा बघितली असा याचा अर्थ आपल्याला याच्यातनं काढता येऊ शकतो का? असा अर्थ बिलकुल काढता येऊ शकत नाही, कारण त्यांना पक्षश्रेष्ठीने जी जागा दिली त्या जागेवर ते लढले. पुण्यामध्ये सुद्धा फॉर्म भरताना त्यांनी असंच सांगितलं होतं की कोल्हापूरवरून सुद्धा मी लढायला तयार होतो. त्यांनी स्वतः 3 जागांचा चॉईस दिला होता, त्यातल्या एका जागेवरती पक्षश्रेष्ठीने सांगितलं त्या जागेवर ते उभे राहिले.
नाही, कोल्हापूरचं एक दुरुस्ती फक्त मी सांगू इच्छितो की मुळात ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये सगळ्या जागा भाजपने घेतल्या तसं कोल्हापूरमध्ये शिवसेनेकडे गेल्या होत्या जागा त्या, म्हणजे मुळात लढायला त्याच्या तरी त्याच्यामध्ये जनसुराज्यचे विनय कोरे निवडून आलेले आहे, ते सत्ताधाऱ्यांच्याच बरोबर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होते. अडचण तीच आहे कोल्हापूरची की मुळात भाजपला जागाच त्या ठिकाणी कमी भेटलेल्या कमी भेटल्या जसं पुण्यामध्ये शिवसेनेला जागा भेटल्या नाहीत त्याच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये भाजपला जागा भेटल्या नाहीत, म्हणजे लढायलाच भेटलेले नाहीत. निकाल लागले हे नंतरची गोष्ट आहे, लढायला जागा भेटल्या नाही. निश्चित निश्चित. पण पुन्हा म्हणजे श्रीकांत उमरीकर सर, म्हणजे लोकसभेच्या निकषांवर विधानसभेचं गणित मांडता येत नाही, हेच या निकालातनं आपल्याला. नाही, तुम्हाला सांगू इच्छितो मी 1999 एकाच वेळेस निवडणूक झाली होती. 1999 लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळेस, बाजूला बाजूला ईव्हीएम मशीन होते दोन्ही, आणि असं असताना सुद्धा, नाही माफ करा, तेव्हा बॅलेट पेपरवरती झाली होती, असं असताना सुद्धा वरचा निकाल वेगळा होता आणि खालचा निकाल वेगळा होता. म्हणजे आपल्याकडे इतकं, जर ग्रामीण भाग उदाहरण सर सांगू शकतील, त्या साखर कारखान्याच्या निवडणुकीला लोक बरोबर पॅनलमधून एखादाच माणूस बाजूला काढून त्याला पाडतात, म्हणजे इतके चत्रे लोक आहेत की वेगवेगळे चिन्ह असताना सुद्धा असं नाही. त्याच्यामुळं लोकसभेशी तुलना करू नका, ही तुलना मागच्या विधानसभेशी करा, तर तुम्हाला कदाचित अगदी महानगरपालिकेचं व्होटिंग मतदान वेगळं होतं, नगरपालिकेला वेगळं होतं, जिल्हा परिषदला, ग्रामपंचायतला, लोक म्हणजे इतकं खरं तर हे तुम्ही आपल्या लोकशाहीच्यासाठी लोकांचं तुम्ही कौतुक करा की त्यांच्याकडे ही प्रगल्भता आहे. वरती समजा मला मोदी पाहिजे असेल त्याचा अर्थ असा होत नाही की खाली मला देवेंद्र फडणवीस पाहिजे म्हणून. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेचं मतदान वेगळं होतं. लोकसभेच्या आधारावरती तुम्ही जर विधानसभेचे जर गणित मांडत असाल तर आता जसे एक्झिट पोलचे सगळे निकाल फसले त्या पद्धतीनं होऊ शकेल. आपल्याला विधानसभेचा विचार स्वतंत्रपणे आणि वेगळा करावा लागेल, वेगळे प्रश्न समोर होते. पंकज दळवी, प्रश्न तुमच्यासाठी की आत्ताच्या या सगळ्या निकालानंतर रोहित पवार आहेत, संदीप क्षीरसागर आहेत, विश्वजित कदम आहेत, आदित्य ठाकरे आहेत, एक नवीन चेहऱ्याची निवडणूक म्हणून खरं तर बघायचं याच्याकडे? निश्चितच नवीन चेहऱ्यांची निवडणूक म्हणून बघावं लागेल. जर का आपण ही सगळी नावं बघितली तर या तिन्ही नावांच्या मागे एक राजकीय घराण्याची परंपरा जी आहे ती त्याच्यामध्ये, अर्थात राजकीय घराण्याची परंपरा असल्यावरती या तरुणांनी उतरायचं नाही का? तर जर का त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असेल आणि लोक त्यांना स्वीकारायला तयार असतील तर उतरलं पाहिजे. अर्थात आपण आदित्य ठाकरेंविषयी सर्वात आधी बोलूया. आदित्य ठाकरेंनी हे सगळं झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये एक राजकीय कॉन्फिडन्स त्यांचा दिसत होता. त्यांनी पॉलिटिकल इश्यूतला कुठल्याही हात लावला नाही. सोयीस्कररित्या त्यांनी ते सगळे विषय जे आहेत ते अगदी गोड बोलून प्रेमाने हसत हसत टोलावून लावले. दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांनी जे आहे ते निवडून आल्यानंतर मीडिया अपिअरन्स फार जो आहे तो टाळला. बरोबर, हे आपल्याला ही जाणवणारी गोष्ट आहे की एका बाजूला आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पण कुठल्याही नॉन इश्यूवरती ते बोलले नाहीत. त्यांनी निवडणूक आयोगाचे पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर त्यांनी सोयीस्कररित्या तो विषय टोळवला आणि भावनिक दृष्टीने मित्र म्हणून मला सांभाळलं, भाऊ म्हणून सांभाळलं, मुलगा म्हणून सांभाळलं, याच्या पुढेही तसंच सांभाळा जी एक शिवसेनेची भावनिक जी नेहमी जागा घेण्याची पद्धत असते तीच भूमिका आदित्यने घेतली. रोहित पवार त्यांच्या यापूर्वी पार्थ पवार कशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, त्यांचा पराभव झाला, मात्र रोहित पवारांचा विजय झाला, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे येतील. त्यामुळे त्यांनी अगदी स्पष्टपणे जाणवणं इतपत मीडियापासून लांब राहणं जे आहे ते पत्करलं. त्यामुळे निश्चितच या सगळ्या याच्यामध्ये नवीन चेहरे, एका राजकीय घराण्यांच्या नवीन पिढी ही लोकांसमोर येते आहे. लोकांसमोर येऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरून ही जनमताच्या आधारे राजकारणामध्ये स्थिर उपा ते सुहास एक तरुण म्हणून मला या भूमिकेचं स्वागत करावं असं वाटतं. एक तरुण म्हणून या भूमी त्याच्यासोबतच बाकीची काही जी नावं आलेली आहेत समोर ज्यांना फारशी पार्श्वभूमी नाही आणि असे ते निवडून आलेले आहेत, हा पण घटक तुम्ही एक लक्षात घ्या. असे काही आपल्याला हुडकून काढावे लागतील नावं की जे ज्यांना फारशी पार्श्वभूमी नव्हती, अगदी सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि त्याला तिकीट दिलं आणि तो निवडून आला, असं पण जे घडलेलं आहे. त्याच्या जोडीला दुसरा एक मुद्दा आहे की निवडून आलेले तरुण बघत असताना तरुणांनी कशा पद्धतीनं मतदान केलं हे तर एक जरा विचार करावा लागेल. येतो आंबेकर तुमच्याकडे. तरुणांनी ज्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे की वाढलेला जो टक्का आहे ना, म्हणजे एकूण मतदानाचा टक्का घटलेला आहे पण प्रत्यक्षामध्ये जे मतदान झालं 5 कोटी 1 लाखपर्यंत मागच्या विधानसभेला होतं. मी विधानसभेची तुलना करतो, लोकसभेची नाही. आणि यावेळेसचा तो आकडा 5 कोटी 60-65 लाखाच्या पुढं गेलेला आहे. हा जो वाढलेला टक्का आहे ह्याच्यामध्ये आधीचे जे मतदार होते त्यांनी कदाचित घराबाहेर पडून मतदान केले की नाही माहिती नाही, पण तरुणांनी केलेलं मतदान जास्त प्रमाणात आहे असं एक सकृत दर्शनी जे एक निरीक्षण नोंदवलं जातं आहे त्याचाही विचार करायला पाहिजे की तरुण नवीन निवडून येत आहेत हा एक भाग आहे, पण तरुण
उत्साहानं मतदान करतायत ह्याचा पण जरा विचार त्याच्यामध्ये झाला पाहिजे. विनायक आंबेकर बोला. नाही, बेसिकली मला हाच मुद्दा सांगावा असा वाटतो की तरुणाईचा वाढता सहभाग मतदानामध्ये पण आणि उमेदवारीमध्ये पण ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि आणि भारतीय जनता पार्टी कडून मी बोला बोला भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्याचं स्वागत करतो. निश्चित भारतीय जनता पार्टीतर्फे त्याचं स्वागत आहे आणि जनता पार्टीकडून मी त्याचं स्वागत करतो. हो हो नक्की. मला श्रीकांत उमरीकर सर, धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा पराभव नेमका कसा केला? त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे हे काही पूर्णपणे तिथं उपरे आहेत अशातला प्रकार नाही. गोपीनाथ मुंडेच्या सुरुवातीच्या काळातल्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे त्यांचे उजवे हात होते. आज जरी ते राष्ट्रवादीमध्ये दिसत असले तरी धनंजय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे ह्या त्या बीड आणि त्या परिसरातल्या राजकारणाशी तिथल्या नगरपालिका त्यांच्या अजूनही ताब्यात, परळीची नगरपालिका धनंजय मुंडेच्या ताब्यात आहे, त्याच्या तिथली जिल्हा परिषद असो त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांचे लोक जास्त प्रमाणात निवडून आलेले आहेत. बीड जिल्ह्यातलं ते एकूण राजकारण असो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंनी गेले 3-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेता म्हणून विधान परिषदेमध्ये एक झगडणारा नेता, म्हणजे लोकांना कसं पाहिजे असतं जो पर्याय, जो मी उडाण सरांना आता बोलत होतो की राष्ट्रवादींनी स्वतःची इमेज तरी केली की ते लढतायत म्हणून, जी काँग्रेसवाल्यांनी केली नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं सोशल मीडियातून एखादी क्लिप दाखवायची आणि त्याच्यावर बोलायचं, ही गोष्ट फारशी लोकांवरती फरक पडत नाही हे लक्षात घ्या. पंकजा मुंडेंच्या संदर्भामध्ये त्यांनाही लोकांनी संधी दिली होती, त्या मंत्री पण राहिल्या होत्या, त्यांना ती स्वतःच्या कामातून सिद्ध करायची हे पण होती, त्यांची बहीण तिथे खासदार पण आहे, म्हणजे लोकांनी त्यांना त्यांची जी सहानुभूती होती किंवा हे दाखवलेली होती. आता ह्याच्याशिवाय तुम्ही केवळ त्याच्या पुढे जर जाणार नसाल तर तुम्हाला जो काही पर्याय उपलब्ध असेल तो लोक स्वीकारतील ना. आणि फार तितकंच नाही, त्या ठिकाणी बाकी म्हणजे संदीप क्षीरसागरांचा पण तो मुद्दा आहे की तरुण म्हणून पुढं, म्हणजे तुम्ही जसं धनंजय मुंडेच्या बाबतीत बोलता तसं संदीप क्षीरसागरांचं पण आहे ना, किंवा जयदत्त क्षीरसागर आधी कुठल्या पक्षात होते, नंतर कुठे गेले, परत कुठे गेले, आणि तरी त्यांचा सत्तेचा मोह सुटतच नाही आहे, म्हणजे तोच तो चेहरा परत समोर येतो आहे. पंकजा मुंडेंच्या बाबतीत सुद्धा अशी शक्यता आहे की बाबा तुम्हाला एकदा मंत्री केलं, म्हणजे निवडून दिलं, एकदा नाही दोनदा निवडून दिलं, तुमच्या बहिणीला दिलं, त्यांनाही गोपीनाथ मुंडे गेल्या गेल्या त्या निवडून आल्या होत्या त्या पोटनिवडणुकीमध्ये, आणि त्याच्यानंतर सुद्धा आताही त्या निवडून आलेल्या होत्या. म्हणजे लोकांचा जो पाण्याचा, आणि तुम्ही जर त्याच्या पलीकडे जाणार नसाल आणि परत तुम्ही भावनिकच खरं तर जो काही व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या बाबतीत त्या असं म्हणाले असते की मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, तर विषय मिटू तरी शकला असता. परत त्यांनी ज्या पद्धतीनं उलटं तो इनकॅश करायला करायचा प्रयत्न करायला गेला त्याचाच उलटा फायदा कदाचित धनंजय मुंडेला जास्त प्रमाणात झाला असेल. आणि तो शेवटचा मुद्दा येतो की तुम्ही वारंवार लोकांना गृहीत धरू शकत नाही. म्हणजे तुम्ही गोपीनाथ मुंडेची मुलगी आहात, तुम्ही आता मंत्री, त्यांचं एक वाक्यच होतं जे वादग्रस्त ठरलं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे म्हणून, नंतर त्यांनी त्याच्याबद्दल नकार दिला. म्हणजे इतक्या कमी वयात, किंवा नंतर त्या पंतप्रधानांची सभा लावणे किंवा त्या भगवानगड आणि ते तिथलं जे धार्मिक राजकारण होतं, ह्या गोष्टी फार काळ लोकांना भावून जात नाहीत. म्हणजे तुम्ही कितीही हिंदू आणि ह्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं एक भावनिक उत्कटता असं एक लाट तयार करायची आणि त्याच्या जीवावरती हे करायचं हे एक वेळ प्रतिक्रिया म्हणून ठीक असतं, पण कायमस्वरूपी तुम्ही जर त्याच मोडमध्ये राहणार असाल तर लोक तुम्हाला जो काही पर्याय उपलब्ध असेल आणि तो जर त्यांना सक्षम वाटला तो एक धनंजय मुंडेचा फायदा आहे की बाबा हा सक्षम उमेदवार आहे आणि तो 4 गोष्टी करू शकतो, लोकांमध्ये राहू शकतो, तो एक फायदा त्यांना झालेला असू शकतो. निश्चित. डॉक्टर उल्हास उढाण सर, मला आंबेकर सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. आंबेकर सर, तुम्ही सुहासजी सांगितलं त्यांना की कोल्हापूरमधनं चंद्रकांत दादा पुण्याला का गेले, मग चंद्रकांत दादाला त्या ठिकाणी अंदाज आला होता का? तर त्यांनी सांगितलं नाही, पार्टीच्या आदेशाप्रमाणे ते त्या ठिकाणी गेलेले. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघामधनं पवारसाहेब निवडणूक लढणार नव्हते, परंतु मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळींनी अशी वावटळ उठवली की पवारसाहेब तिथं घाबरले आणि त्या मतदारसंघामध्ये लढायच्यानंतर त्यांनी रद्द केलेलं. म्हणजे तुमचं जर असेल तर ते पक्षाचा आदेश असेल आणि आमचं जर असेल तर ते पळून गेलेले आहे. आणि दुसरा तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याला पूर्णपणे याची कल्पना आलेली होती की आपण जर काँग्रेस राष्ट्रवादीमधले काही महत्त्वाचे चेहरे फोडले नाही, शिवसेनेला जर आपण सोबत घेतलं नाही, तर भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी येऊ शकत नाही आहे. म्हणून त्यांनी
सुरुवातीपासूनच त्यांनी ह्या काँग्रेस राष्ट्रवादीमधली काही मंडळी त्या ठिकाणी फोडायचं काम केलं. शिवसेनाला त्यांनी बळजबरीच त्या ठिकाणी सोबत घेतलेलं आहे. आणि आत्ता तुम्ही जर मुख्यमंत्र्याची बॉडी लँग्वेज बघितली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जी काही आत्ता पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही युती करण्याच्या वेळेस अगोदर ठरलं होतं लोकसभेला की बाबा 50-50, परंतु आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी बाबा भारतीय जनता पार्टीला हे सगळे अलायन्स करताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी माझ्यासमोर लावल्या. आणि उद्धवजी तुम्ही जरा थोड्या समजून घ्या, तर उद्धवजींनी सांगितलं की बाबा मी त्या निरीक्षणपर्यंत आता सगळ्या समजून घेतलेल्या आहेत, मला पण माझा पक्ष वाढवायचा आहे आणि आता माझ्या अडचणी तुम्ही समजून घ्या. म्हणून आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्रीपद दिल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची मजा घेतली, आता शिवसेना भारतीय जनता पार्टीची मजा घेणार आहे. काय आंबेडकर वाटतंय असं, म्हणजे आता पुढची 5 वर्ष शिवसेना मजा घेणार? त्यांच्याविषयी आदर व्यक्त करून सांगतो की 2-3 क्लिप्स पाहून अशा प्रकारची मतं देणं हे विरोधक म्हणून तुम्हाला शोभत असेल, परंतु त्यात वस्तुस्थिती काहीही नाही. आणि बेसिकली उद्धवजी आणि देवेंद्रजी यांचं जे अंडरस्टँडिंग आहे ते अतिशय चांगलं आहे. त्यांनी एकत्र येऊन आनंदाने, म्हणजे त्यांनी हे कबूल केलं होतं उद्धवजींनी आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की आमच्यामध्ये मतभेद असतील परंतु आमच्यामध्ये मनभेद नाहीत, या वाक्याला फार महत्त्व आहे. विरोधक हे नेहमी सोयीस्ची वाक्य वापरून काहीतरी स्वतःचे आरोप तयार करतात किंवा स्वतःची भूमिका तयार करतात. मला त्याचं उत्तर द्यावंसं काही वाटत नाही. नक्की आंबेडकरांना उत्तर द्यावंसं वाटत नसलं तरी पंकज दळवी, मी तुमच्याकडे येतो. आज आताच यांनी तो विषय काढला की दोघांची आज प्रेस कॉन्फरन्स झाली आणि दोघांच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांची बॉडी लँग्वेज वेगवेगळी होती. म्हणजे आज मुख्यमंत्र्यांची बॉडी लँग्वेज ही तेवढी स्ट्रॉंग आपल्याला दिसली नाही जेवढी उद्धव ठाकरेंची दिसली. प्रश्न असा की आज उद्धव ठाकरेंनी एक खूप सुचित असं वक्तव्य केलेलं आहे की लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. आता याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स खूप आहेत. निश्चितच अतिशय महत्त्वाचं वाक्य, किंवा त्या सगळ्या याच्यामध्ये येणाऱ्या पुढच्या काळात काय होणार आहे ते इंडिकेटर त्याचं जे आहे ते हे होतं असं सुहास म्हणावं लागेल. कारण उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं की महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल लोकांचे आभार मानतो. लोकशाही जिवंत ठेवली याचा अर्थ विरोधी पक्षाला सुद्धा जो आहे तो चांगल्या जागा मिळवून दिल्या. आणि त्याचा दुसरा अर्थ असा होतो की जर का लोकशाहीचा सन्मान ठेवला नसता किंवा विरोधी पक्षाला जागा फार मिळाल्या नसत्या, लोकांनी एक हाती मतदान केलं असतं, तर कदाचित महाराष्ट्रामध्ये राज्याची गाडी जी आहे ती रुळावरनं खाली गेली असती आणि त्यांनी अडचणी वाढल्या असत्या. कदाचित एकाधिकारशाहीकडे आपण गेलो असतो. हे सगळे अर्थ उद्धव ठाकरेंच्या त्या एका वाक्यातून येतात आणि ते 100% जबाबदारीने म्हणतो. हे 100% या गोष्टी ज्या आहेत या भाजपाला त्यांनी ज्या आहेत त्या गोड बोलून सुनावलेल्या. विनायक आंबेडकर, पुढची रणनीती नेमकी काय? पुढची रणनीती ही मान्य उद्धवजी आणि मान्य देवेंद्रजी हे दोघं मिळून ठरवतील 1-2 दिवसामध्ये. दोघांनी असं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की आम्ही दोघंही चर्चा करून निर्णय घेऊ, त्याप्रमाणे ते चर्चा करून निर्णय घेतील. पंकज दळवी, वाटतंय अशी चर्चा करून म्हणजे चर्चा करून निर्णय घेतीलच, पण यावेळी शिवसेनेचं पारडं जड आहे. चर्चा करून निर्णय घेण्याशिवाय सुहास त्यांच्याकडे पर्याय नाही आहे असं तर म्हणावं लागेल. दोघांना बसून जो निर्णय घ्यावा लागेल, फक्त प्रश्न असा आहे डॉमिनन्सचा, कोण कोणावरती डॉमिनेट करणार. आणि अर्थातच याच्यामध्ये जे पारडं जड होतं आहे ते शिवसेनेचं, कारण शिवसेनेच्या 56-57 जागा ज्या आहेत आलेल्या आहेत, आधीच्यापेक्षा 5-6 जागा त्यांच्या कमी झालेल्या आहेत. आणि जर का सत्ता स्थापन करायची झाली तर बहुमताचा आकडा जो आहे तो 145 आहे, म्हणजेच बहुमताच्या आकड्यापेक्षा एक 10-12 जागा ज्या आहेत त्या फक्त सरकारकडे जास्त असतील. आणि 10-12 जागा जास्त असणं हे स्थिर सरकार जरी दिलं गेलं असेल तरीसुद्धा सोबतचा मित्रपक्ष जो आहे त्याला पॅम्पर करणं किंवा त्याला गोंजारणं हे सत्ताधारी पक्षासाठी, मुख्य जो पक्ष असतो त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्याच्या मागण्या, प्रत्येक मागणी नाही पण निदान तो नाराज होणार नाही, तो आपल्यासोबत राहील याची सातत्याने काळजी घ्यावी लागेल. कारण उद्या जर का शिवसेना बाजूला झाली, सत्तेतून बाजूला झाली, किंवा 2 दिवसापूर्वी संजय राऊतांचं एक विधान होतं श्रीकांत सर की शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपा सत्ता स्थापन करू शकणार नाही, ते चित्र कागदावरती आता स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे शिवसेनेला सांभाळून घेणं,
त्यांचे भाजपला आता लहान भावाचे लाड जे आहेत ते पुरवावे लागतील सुवास असं मला वाटतं. उमरेकर सर, भाजपला आता ते करावंच लागणार आहे, ते करतीलही, तो मुद्दा नाही. शिवसेनेसमोर दोन गोष्टी आहेत. एक तर आता बार्गेनिंग करून म्हणजे त्याच्यामध्ये हे करून जास्तीत चांगली खाती आपल्या वाट्यामध्ये घेणे. मुख्यमंत्रीपद सोडतील भाजपवाले असं दिसत नाही, पण जर समजा ते जरी नाही भेटले तरी त्या बदल्यामध्ये जास्त चांगली खाती घेणं. दुसरी शिवसेनेची शिवसेनेसमोर पेच प्रसंग असा असू शकतो की आता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वर्ष सव्वा वर्षामध्येच होती आहे आणि मुंबई महानगरपालिका हे म्हणजे शिवसेनेचा सगळ्यात जास्त जीव अडकलेला आहे तो मुंबई महानगरपालिका. हा, 2022 सव्वा वर्षामध्येच ती निवडणूक लगेच येते आहे. आणि जर त्या ठिकाणी जर तुम्हाला कुठलाही धोका नको असेल तर अशा वेळी तुम्हाला भाजपशी खूप ताणाताणी करून जर आज काही हे केलं तर फार काही नाही, तर किमान शिवसेनेची सत्ता जाऊ शकते मुंबई महानगरपालिकेतली. आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये तोटा असा आहे की भाजपला मुंबई महानगरपालिकेची सत्ता नाही भेटली तर चालेल, पण शिवसेनेला जर मुंबई महानगरपालिकेची सत्ता गमवावी लागली तर त्यांचा फार मोठा तोटा होऊ शकेल. त्याच्यामुळे एक शक्यता अशी आहे की या दोघांची काही थोडीशी महत्त्वाची खाती घेण्यावरून वादावादी होऊ शकतील, पण ते सरकार बनू शकेल. दुसरी एक गोष्ट अशी आहे की ह्या दोघांनी निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढली लक्षात घ्या. म्हणजे आता जसं 2014 ते वेगवेगळे लढले होते तसं नाही आहे. त्याच्यामुळे हे पण एक दडपण, मतदारांचं एक दडपण ह्या दोघांवरती असेल. म्हणजे ह्या निकालाचा खरं तर असा एक अर्थ आपल्याला लावावा लागेल की लोकांनी त्या दोघांना तुम्ही बरोबरच नांदा असं म्हणून उद्धव ठाकरे स्पष्टपणे म्हणाले की जर का आपण आता भांडत बसलो तर लोक आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतील, त्याच्यापेक्षा आपण बसूया. आणि ही संधी मागच्या वर्षी होती कारण की तुम्ही वेगळे लढले होते 2014, त्यामुळे तुम्ही स्वतंत्र राहू शकत होते. आता तशा अर्थाने जसं काँग्रेस राष्ट्रवादीला पवार साहेबांनी खूप चांगलं आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही काँग्रेस आणि बाकीचे आमचे सहकारी पक्ष मिळून ठरवूत. हा फरक लक्षात घ्या, राष्ट्रवादी ठरवणार असं म्हणलेले नाहीत. आम्ही बाकीचे पक्ष घेऊन त्यांनी सगळ्या पक्षांचं नाव घेतलं. हेच धोरण आता भाजप सेनेला आणि त्यांच्याबरोबर असलेले छोटे पक्ष तुम्ही जे म्हणतायत ना 200-105 वर ह्या 29 मधले 7-8 असे उमेदवार आहेत की जे त्यांच्याशी संबंधित आहेत, बरोबर. त्यामुळे त्यांचा विचार त्यांना करावाच लागेल. त्याच्यामुळे आता मतदारांनी म्हणून लोकशाही जिवंत ठेवली हे वाक्य खरंच फार चांगलं आहे. त्यामुळे मतदारच जाणता राजा आहे. त्या मतदारांनाच या सगळ्या राजकीय पक्षांना शहाणपण शिकवलेलं आहे. नक्की मतदारच जाणता राजा आहे. अगदी डॉक्टर उल्हास उढान, शेवटचा प्रश्न घेऊन येतो. खरं तर हा खूप कळीचा मुद्दा विरोधी पक्षांकडनं बनला होता, पण पंकजा मुंडे यांचा पराभव आता झाल्यानंतर आता EVM काही प्रॉब्लेम आहे असं अजूनही तुमचं काही मत राहिलंय किंवा नाही राहिलं? EVMच्या संदर्भामध्ये जो काही एकूण लोकशाहीमध्ये जे काही संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता, जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये सातत्यानं कालच्या संभ्रम दूर झाला, नाही नाही मला काय म्हणायचं की काल मला वाटतं साताऱ्यामधली का कुठली तरीच घटना आहे की तिथं त्या ठिकाणी मशीन पण बदललं गेलं, त्या अधिकाऱ्याने ते मान्य केलेलं आहे. मग तो टेक्निकल प्रॉब्लेम होता का, त्याच्यामध्ये काही मॅन्युक्युलेशन केलेलं होतं? जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल जनतेमध्ये सातत्यानं बोलल्या जातं, त्यामुळं तो जर मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तर मला वाटत नाही तो काही त्याच्यामध्ये वावगा आहे म्हणून. नाही वावगा थोडंसं अपडेट करू इच्छितो की ती त्यांनी आरोप केला होता त्यांच्या समाधानासाठी मशीन बदललं. जी व्यक्तीने आरोप केला, ऐका उदाहरण सर, मी बातमी सांगतो तुम्हाला काय होती ती. ज्या व्यक्तीने हा आरोप केला त्या व्यक्तीला जेव्हा याच्याविषयी पुढे जाऊन तक्रार करण्याची वेळ आली तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्यातून माघार घेतली की नाही, अशातल्या गोष्टी प्रूफवरती काही नाही. मग तो विषय जो तिथे संपला होता. आपण मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे 2004 2009 2014 ह्याही निवडणुका EVM झालेल्या होत्या. नक्की आज आपण EVM संदर्भामध्ये जेव्हा आताच्या निवडणुकांचं बोलतोय तेव्हा हे नाही विसरायला पाहिजे की या पूर्वीच्या 4 सार्वत्रिक निवडणुका आणि ह्याच्या सगळ विधानसभेच्या पण 4 निवडणुका. काँग्रेस जेव्हा काँग्रेस NCPचं सरकार होतं तेव्हा पण EVM झालेल्या होत्या. परंतु आता तुमची शंका दूर झाली का? हा प्रश्न कधी उपस्थित झाला जेव्हा त्याच्याबद्दल अनेक लोक अनेक पद्धतीने बोलू लागल्यानंतर तो प्रश्न उपस्थित झालेला होता. पण संभ्रम दूर झाला का आता तुमचा EVM बद्दलचा? आणि VVPAT जोडलं ना त्याला? बरं, चला विनायक आंबेकर, यांचा संभ्रम तरी दूर झालाय निदान या सगळ्या आकडेवारीतनं. आणि पंकजा मुंडे यांची हार बघता, तिकडे उदयनराजेंची हार बघता, आता EVMचा काही घोटाळा नाही असं एकूण त्यांचा जो काही आतापर्यंत विरोधी पक्षांचा संभ्रम होता तोही दूर झालेला आहे.
जनता हे सगळं बघते आहे. परवा जेव्हा एक्झिट पोलचे रिझल्ट आले तेव्हा हेच सगळे नेते ईव्हीएमवरती एवढ्या जोरजोरात बोलत होते. मी दोन तीन चर्चांमध्ये सहभागी होतो, त्याच्यामध्ये ईव्हीएम सोडून दुसरा विषयच नव्हता त्यांना. पण आता मात्र त्यांनी जेव्हा भाजपला किंवा शिवसेनेला युतीला जागा कमी मिळाल्या तेव्हा सोयीस्करपणे तो मुद्दा विसरलाय. जनता हे सगळं बघते, जनता नक्की लक्षात ठेवेल. आणि आता त्यांनीच सांगितलंय की जनता ही राजा आहे, त्यामुळे जनता हे काळजीपूर्वक लक्षात ठेवेल असं मला सांगावं असं वाटतं. बोला उडा आंबेकर सर. एक्झिट पोलचे निकाल हे पुन्हा काही महाराष्ट्राला सांगायची गरज नाही, सबसेल फेल झालेले आहेत. किती मोठा एक इंडिया टुडे जर सोडता, तेच सांगतायत ते ठिकाणजी, तेच सांगतायत इंडिया टुडे जर सोडता बाकीचे सगळे किती दुपटीनी तिपटीनी दाखिलेले जागा कुठे गेलं मग ते तुमचं सर्वे? मशीन बद्दल बोललो मी, एक्झिट पोल वर बोललो. तुम्ही बोलले एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये बोलले आंबेकर. एक्झिट पोलच्या संदर्भात ते असं म्हणाले की जेव्हा ते आकडे बाहेर आले तेव्हा लगेच तुम्ही चर्चेला उधाण दिलं की ईव्हीएम मधला गोंधळ असणार आहे. आणि आता जेव्हा खरे आपले समोर आले पोलच्या निमित्ताने झालेल्या चर्चेचा रेफरन्स. आपला वेळ संपत संपलेला आहे, त्यामुळे आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. इथंच थांबूयात आपण. बघत राहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्र.